सबस्क्राईब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. पेप्सिको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुई आपल्या सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत. तब्बल 12 वर्ष पेप्सिको कंपनीसाठी काम केल्यानंतर नुई यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानं बिझनेस वर्तुळात खळबळ उडाली आहे. पेप्सिको ही जगातील प्रमुख ब्र्युअरीज कंपनी आहे. इंद्रा नुई यांनी 2006 साली कंपनीच्या सीईओ पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर कंपनीचा आर्थिक व्यवहार वाढवण्यात आला. त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. इंद्रा नुई यांच्या रूपानं पेप्सिको कंपनीच्या सीईओपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे इंद्रा नुई या भारतीय असल्यानं भारतासाठी ही सर्वात मोठी अभिमानाची बाब होती. कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर नुई या ऑक्टोबर महिन्यात कंपनीच्या सेवेतून मुक्त होणार आहेत. पेप्सिको सध्या मजबूत स्थितीत असून पेप्सिकोचे अच्छे दिन येणार असल्याचंही नुई यांनी राजीनामा देताना म्हटलं. इंद्रा नुई यांचा जन्म 1955 साली चेन्नईत झाला होता. त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये नोकरीला होते.